नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज प्रॉब्लेम सेट 5 चा 21 नंबरचा एग्जांपलचा आपल्याला स्टडी करायचा आहे। यामध्ये फाइंड द पॉसिबल पेयर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ फोर्थ व्हर्टेक्स डी ऑफ द पॅरालेलोग्राम। पॅरालेलोग्राम बोलल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर अशी रेड शेडेड फिगर येते, किंवा काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर मी इकडचा पॉइंट ब्लॉक करतो डीला की ए बी सी डी टू अशी येते, तर काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ये दोन्ही पॉइंट मी ब्लॉक करतो डी आणि डी टू ला, तर ए बी डी वन सी अशा पद्धतीने येते। तर पॅरालेलोग्रामच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, कारण पॅरालेलोग्रामचे आपल्याला तीन पॉइंट्स दिलेले आहेत, चौथा पॉइंट अज्यूम करू इथं पण असू शकतो। समजा मी इथं नाही घेतला, काही मित्र मी हा ट्रायंगल आहे आपल्याकडे, तर त्यापैकीच्या या दोन साइड्स आणि मग अशा पद्धतीनं पॉइंट डी इथं पण येऊ शकतो, त्याला आपण डी टू नाव दिलं। किंवा काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला इकडे पण नाही घ्यायचा इकडे पण नाही घ्यायचा, मग ते ह्या दोन साइड्स घेतील आणि तिसरा डी वन पॉइंट इथं पण असू शकतो। अशा पॉसिबिलिटीज तीन आहेत की जर तीन पॉइंट पॅरालेलोग्रामचे आपल्याला दिलेले असले तर चौथा पॉइंट कुठं राहील, तर चौथा पॉइंट या डी ठिकाणी पण असू शकतो, डी वन या ठिकाणी पण असू शकतो आणि डी टू या ठिकाणी पण असू शकतो। मग आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तीन व्हर्टेक्स जे दिलेले आहेत, लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॅरालेलोग्राम, कोऑर्डिनेट्स मी खास करून उल्लेख करेल, लेट द थ्री कोऑर्डिनेट्स ऑफ पॅरालेलोग्राम, अजूम करणार आपण ए 5 6, बीला अजूम करणार 1 2 आणि सीला अजूम करणार 3 2। ओके, आणि फोर्थ पॉइंट पॉसिबल पेयर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ द फोर्थ व्हर्टेक्स डी, पॉसिबल डी ऑफ पॅरालेलोग्राम, द फोर्थ कोऑर्डिनेट म्हणण्यापेक्षा व्हर्टेक्स, द फोर्थ व्हर्टेक्स फोर्थ व्हर्टेक्स ऑफ पॅरालेलोग्राम बी, डी पण असू शकतो की ज्याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 आहेत, डी वन पण असू शकतो की ज्याचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत, आणि डी टू पण असू शकतो की ज्याचे कोऑर्डिनेट्स x3 y3 आहेत। हे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आपल्याला या ठिकाणी अझूम करावी लागेल आणि म्हणून हा ब्रॅकेट फार महत्त्वाचा आहे। आता आपण एक एक पॅरालेलोग्राम कन्सिडर करू, शेडेड पॅरालेलोग्राम ज्याची फिगर आपण इथं शॉर्टमध्ये काढलेली आहे। बघा ए सी बी डी, ए सी बी डी तेच पॉइंट्स आपण इथं घेतलेले आहेत। कन्सिडर इन पॅरालेलोग्राम ए सी बी डी, यामध्ये प्रॉपर्टीज माहिती आहेत पॅरालेलोग्राम, डायगोनल्स ऑफ पॅरालेलोग्राम बायसेक्ट इच अदर। ओके, देअरफोर मिडपॉइंट ऑफ डायगोनल ए सी इज इक्वल टू मिडपॉइंट ऑफ डायगोनल सी डी, देअर मिडपॉइंट ऑफ डायगोनल, मिडपॉइंट ऑफ डायगोनल इथं लिहितो डायगोनल, कोणता घेणार
CD or DC is equal to midpoint of diagonal DC is equal to AB. ओके बस मिडपॉइंटचा फॉर्मुला वापरणार आपण या ठिकाणी वापरूया मिडपॉइंटचा फॉर्मुला एक्स वन प्लस थ्री अपॉन टू वाय वन मायनस टू अपॉन टू इज इक्वल टू फाइव प्लस वन अपॉन टू सिक्स मायनस टू अपॉन टू. तर थोडं सिम्प्लिफिकेशन करून घ्या या ठिकाणी. हे ॲज इट इज राहील, इकडे सिम्प्लिफिकेशन करून घेऊ आपण. इज इक्वल टू सिक्स अपॉन टू दॅट इज थ्री, सिक्स मायनस टू फोर, फोर अपॉन टू टू. लक्षात घ्या याला. ओके आणि मग आता सिम्प्लिफिकेशन करू आपण. एक्स वन प्लस थ्री अपॉन टू, एक्स वन प्लस थ्री अपॉन टू इज इक्वल टू थ्री. आता या टूला आर एच एसला पाठवा. देअर फॉर एक्स वन प्लस थ्री अप इज इक्वल टू थ्री टू जा सिक्स. आता ह्या थ्रीला आर एच एसला पाठवा, तो मायनस होईल. दॅट इज एक्स थ्री इज इक्वल टू सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री. एक्स थ्री पण मिळून गेला आपल्याला या ठिकाणी, बरोबर. एक्स थ्री कसा आला, एक्स वनच आहे तो, सॉरी एक्स्ट्रीमली एक्स वन आहे, एक्स वन लिहिला. आता वाय वन पण मिळून जाईल आपल्याला. बघा वाय मायनस टू अपॉन टू इज इक्वल टू टू, या टूला ट्रान्सफर करा. देअर फोर वाय मायनस टू इज इक्वल टू फोर, या टूला ट्रान्सफर करा. वाय इज इक्वल टू सिक्स, वाय म्हणजे तो वाय वन आहे, तो कोण आहे, वाय वन आहे. एक्स वन आहे तर वाय वन आहे, लक्षात घ्या वाय वन आहे. म्हणजे आपल्याला एक्स वन वाय वन मिळाला. एक्स वन वाय वन, हा एक्स वन वाय वन की ज्याचे कोऑर्डिनेट्स थ्री आणि सिक्स आहेत. ओके मी इथे लिहितो पॉईंट डी, एक्स वन वाय वन इज इक्वल टू थ्री सिक्स. अत्यंत महत्त्वाचा डी थ्री सिक्स मिळाले आपल्याला. आता आपण एक्स टू वाय टू काढून घेऊ. आपल्याला हा पॅरालेलोग्राम कन्सिडर करावा लागेल. नाऊ इन पॅरालेलोग्राम, नाऊ इन पॅरालेलोग्राम दुसरी फिगर बघा. ए सी इथं आहे आपला डी वन, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स टू वाय टू. ए सी डी वन बी, ए सी डी वन बी. ओके सेम कन्सेप्ट, डायगोनल्स ऑफ अ पॅरालेलोग्राम बायसेक्ट इच अदर, देअर फॉर मिड पॉईंट ऑफ डायगोनल याचा बी सी आणि ए डी वन. डायगोनल्स ऑफ, डायगोनल ऑफ ए डी वन म्हणजे मिड पॉईंट, मिड पॉईंट ऑफ डायगोनल ए डी वन, व्यवस्थित लिहूया, मिड पॉईंट ऑफ डायगोनल ए डी वन इज इक्वल टू मिड पॉईंट ऑफ डायगोनल बी सी. ओके मग ए डी वनला बघा. आता फाईव प्लस एक्स टू, दॅट इज एक्स टू प्लस फाईव अपॉन टू, वाय टू प्लस सिक्स अपॉन टू. झालं एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट, सेम कन्सेप्ट बी सीचा. एक्स कोऑर्डिनेट थ्री प्लस वन फोर अपॉन टू, मायनस टू प्लस टू दॅट इज झिरो अपॉन टू. मायनस टू या ठिकाणी
आपल्याला डी वन चे काढायचे आहेत एक्स प्लस थ्री, दॅट इज वन प्लस थ्री फोर, मायनस टू प्लस टू झिरो, दॅट इज हियर एक्स टू प्लस फाईव्ह अपॉन टू इज इक्वल टू टू वन झा टू, टू टू झा फोर आणि हा झिरो, म्हणजे इथं टू आहे, हा टू इथं जाईल, दॅट इज एक्स टू इज इक्वल टू इथं हा प्लस फाईव्ह लिहा त्याला जसाच्या तसा आधी, इज इक्वल टू फोर, दॅट इज एक्स टू इज इक्वल टू याला तिकडं पाठवा, तो मायनस होईल म्हणजे मायनस वन, एक्स टू येईल मायनस वन. आता वाय टू बघा, नाऊ वाय टू प्लस सिक्स अपॉन टू इज इक्वल टू झिरो, हा इकडे जाईल, वाय टू प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो, दॅट इज वाय टू इज इक्वल टू मायनस सिक्स, म्हणजे आपल्याला एक्स टू वाय टू मिळाला. एक्स टू वाय टू म्हणजे डी वन, एक्स टू किती आहे मायनस वन मायनस सिक्स, हा झाला डी वन मायनस वन मायनस सिक्स. आता एक्स थ्री वाय थ्री काढता येईल, हा पॅरालेलोग्राम घेणार आपण, बघा दिसतोय हा ब्ल्यू शेडेड पॅरालेलोग्राम की ज्याची फिगर आपण या ठिकाणी काढलेली आहे. मग या ठिकाणी नाऊ इन पॅरालेलोग्राम म्हणा व्यवस्थित, नाऊ इन पॅरालेलोग्राम, इन पॅरालेलोग्राम ए बी सी डी टू मिड पॉइंट ऑफ डायगोनल ए सी, दॅट इज बी डी टू इज इक्वल टू मिड पॉइंट ऑफ डायगोनल ए सी, करा याचं एक्स थ्री प्लस वन अपॉन टू वाय, वाय थ्री मायनस टू अपॉन टू, झाला हा बी डी टूचा. आता इकडचा बघा ए सीचा, फाईव्ह प्लस थ्री एट अपॉन टू, सिक्स मायनस टू फोर अपॉन टू, म्हणजे टू वन झा टू, टू फोर झा एट, टू वन झा टू, टू टू झा फोर, म्हणजे या ठिकाणी फोर टू आलेलं आहे आपलं. आता आपलं पहिलं रिलेशन एक्स प्लस वन अपॉन टू इज इक्वल टू फोर, या टूला हकला, एक्स प्लस वन इज इक्वल टू एट, एक्स इज इक्वल टू याला हकला सेवन, सेम कन्सेप्ट, वाय थ्री मायनस टू अपॉन टू इज इक्वल टू टू, टूला पाठवा, वाय थ्री मायनस टू इज इक्वल टू फोर, वाय थ्री इज इक्वल टू सिक्स. आपल्याला या ठिकाणी एक्स थ्री, ॲक्च्युअली हा एक्स थ्री आहे लक्षात घ्या, एक्स थ्री आहे, एक्स थ्री वाय थ्री इज इक्वल टू सेवन सिक्स, एक्स थ्री वाय थ्री सेवन सिक्स, ओके. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या, समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, पुन्हा समजून घ्या, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.